हा आहे तारेचा पिंजरा, आणि या तारेच्या पिंजऱ्यामध्ये आपण पाहू शकता हा मासा आहे. हा मासा या ठिकाणी आपण टाकणार आहोत, आणि माशाच्या वासाने ज्या काही पाण्यातल्या किंवा नदीतल्या खेकड्या असतात त्या खेकडी या पिंजऱ्यामध्ये जाऊन आपण त्या कशा पकडायच्या ते आता प्रत्यक्ष दर्शनी आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण पाहू शकता हा जो लोखंडी पिंजरा आहे, आपण मगाशी म्हटलं हा पिंजरा या ठिकाणी ही जी अडचण आहे या अडचणीच्या ठिकाणी हा ओढा आहे, हा ओढा वाहतोय आणि ओढ्याच्या ठिकाणी आपण हा पिंजरा आता मांडणार आहोत. प्रत्यक्ष कसा मांडायचा ते आपण आता प्रत्यक्ष पाहूया. या ठिकाणी आपण हा पिंजरा मांडलेला आहे, आणि आता या आजूबाजू जे काही खेकडे असतील या खेकडी या माशाच्या वासाने या पिंजऱ्यामध्ये येतील. आपण पाहू शकता ही किती अडचण आहे, आणि अडचणच्या ठिकाणी हा आता हा पिंजरा मांडायला गेलेला आहे. काल आपण या ठिकाणी जे पिंजरे मांडलेले होते खेकडी पकडायचे तारेचे पिंजरे, ते पिंजरे आपण या ठिकाणी आता काढणार आहोत. या ठिकाणी पाण्यात हा पिंजरा आहे, अरे वा पिंजऱ्यात खेकडी गेल्यात बरं का, ते आपण पाहू शकताय. या पिंजऱ्यात सात आठ खेकडी आपल्याला गेलेल्या दिसतात. मित्रांनो, काल आम्ही हा जो काही ओढा आहे या ओढ्याला हे तारेचे साधारणतः 10 ते 12 पिंजरे मांडले होते, आणि या 10 ते 12 पिंजऱ्यांना आम्ही सकाळी आता काढायला आलो, साधारणतः 7 साडेसात वाजले. आणि हे या पिंजरे ज्यावेळेस आम्ही या ओढ्यातनं काढले त्यावेळेस आपण पाहू शकता या या सगळ्या पिंजऱ्यामध्ये साधारणतः आम्हाला 5 ते 6 किलो खेकडी आणि अतिशय चांगले आणि दर्जेदार खेकडी आम्हाला सापडलेले आहेत. आपण पाहू शकताय दोनही पिंजऱ्यामध्ये आम्ही ज्या खेकडी आता गोळा केलेल्या आहेत साधारणतः 4 ते 5 किलो खेकडी या पिंजऱ्यामध्ये दो म्हणजे 10 12 पिंजरे होते, 10 12 पिंजऱ्यामध्ये आम्हाला
चार ते पाच किलो खेकडे आम्हाला सापडलेले आहेत आणि खेकडी सुद्धा अतिशय दर्जेदार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या खेकडी पकडत असताना म्हणजे जी काही खेकडी चावायची भीती असते, खेकडी चावत असतात, तर कुठल्याही प्रकारची इजा नव्हता. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आम्ही ह्या मोठ्या खेकडी आहेत, चिंबोऱ्या खेकडी, या पिंजऱ्यामध्ये आपण पकडू शकतो.